नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत। यातील उपयोजित लेखन विभाग यामध्ये अभ्यास करताना आपण याआधी निबंध लेखन, कथा लेखन आणि पत्र लेखन शिकलेलो आहोत। यातीलच तिसरा प्रकार म्हणजे पत्र लेखन आज आपण कसं करायचं ते पुन्हा एकदा बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पत्र लेखनाचे दोन प्रकार असतात, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र। औपचारिक पत्र म्हणजे फॉर्मल लेटर, जे आपण शाळांमध्ये आपल्या मुख्याध्यापकांना, आपल्या शिक्षकांना, तसंच ऑफिसमध्ये म्हणजे वेगवेगळ्या व्यावसायिक कारणांसाठी जी पत्रं लिहिली जातात त्यांना फॉर्मल लेटर किंवा औपचारिक पत्र असं म्हणतात। तसंच जी पत्र आपण आपल्या आईबाबांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना लिहितो ती अनौपचारिक पत्र या प्रकारात मोडतात, त्याला इंग्रजीमध्ये इनफॉर्मल लेटर्स असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे पत्र बघणार आहोत ते आहे औपचारिक पत्र, फॉर्मल लेटर। या फॉर्मल लेटर्सचाच यावर्षी आपल्याला अभ्यास करायचा आहे। विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपण मागणी पत्र म्हणजेच डिमांड लेटर आणि तक्रार पत्र म्हणजेच कंप्लेंट लेटर शिकणार आहोत। पण त्याआधी आपण या लेटर्सचा नवीन फॉर्मॅट कसा आहे, नवीन फॉर्मॅटनुसार हे पत्र कसं लिहायचं, तो फॉर्मॅट आधी आपण समजून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला एक विषय, पत्राचा विषय दिलेला आहे, तो पत्राचा विषय आपण कशाप्रकारे मांडायचा आहे, कसं हे फॉर्मल लेटर लिहायचं आहे ते मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे। तुम्ही ते वहीत लिहून घ्या। त्यानंतर एक तुम्हाला पत्र स्वाध्यायासाठी दिलेलं आहे, तेही तुम्ही नंतर लिहायचं आहे। आपण आधी या प्रकार, नवीन प्रकारचा फॉर्मॅट कसा आहे, नवीन पत्राच्या प्रकाराचा फॉर्मॅट कसा आहे तो बघूया। या फॉर्मॅटनुसार आपल्याला पत्र हे डाव्या बाजूने सुरुवात करायची आहे। सुरुवातीला दिनांक येईल, दिनांकमध्ये महिना जो आहे हा महिना आपल्याला अक्षरांमध्येच लिहायचा आहे। त्यानंतर प्रति, प्रति असं लिहून त्याच्या खाली ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा पत्ता आपण लिहायचा। तो लिहून झाला की एक ओळ सोडून खाली विषय लिहायचा आहे। विषय हा तुम्हाला दिलेला असतो, तो पूर्णच्या पूर्ण तसाचा तसा कॉपी करायचा नाही, तर थोडक्यात विषय इथे आपल्याला लिहायचा आहे। त्यानंतर येईल महिना। इथे आपल्याला ज्याला पत्र लिहायचं आहे त्याला उद्देशून माननीय महोदय, माननीय महोदया असं लिहून सन विवी लिहायचं आहे। सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं लिहून त्यानंतर खाली पत्राचा आशय लिहायचा आहे। आपल्या पत्र आपण कशाला लिहितो आहोत तो आशय त्या तिथे लिहायचा आहे। त्यानंतर पत्राचा शेवट हा कळावे आपला किंवा आपली विश्वासू, आणि त्यानंतर पत्र जो लिहितो आहे त्याचा पत्ता तिथे खाली येईल। आता आपण याच्या पुढे हा आपण फॉर्मॅट बघितला, यानंतर लिफाफा कसा असायला हवा, कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते। हा लिफाफा, लिफाफ्याला एक आयत काढायचा आहे तुम्हाला एका कागदावरती जिथे तुम्ही पत्र लिहिणार आहात। ते पत्र लिहून संपलं की त्यानंतर खाली एक रेक्टँगल, एक आयत काढायचं आहे। त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात तिकिटासाठी एक बॉक्स तयार करायचा आहे।
आणि त्यामध्ये तिकीट हा शब्द लिहायचा आहे. तिकीटाच्याच खालच्या बाजूला, तिकीटाच्याच बाजूला खाली थोडंसं प्रति असं लिहून ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता तिथे येईल. आणि डाव्या बाजूला प्रेषक, प्रेषक म्हणजे जो पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता तिथे येईल. अशा प्रकारे हा लिफाफा आपल्याला तयार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्मॅट आपण बघितलेलं आहे. आता आपण पत्राचा विषय काय आहे आणि ते पत्र कसं लिहायचं आहे ते पुढे बघूया. आपल्या पत्राचा विषय आहे तुमच्या शालेय क्रीडा विभागासाठी आवश्यक असणाऱ्या क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र माननीय व्यवस्थापक अंकित स्पोर्ट्स ठाणे पश्चिम यांना क्रीडा विभाग प्रमुख या नात्याने लिहा. लिफाफा आवश्यक. विद्यार्थ्यांनो, आपण प्रश्न नीट वाचायचा आहे. कोणाला पत्र लिहायचं आहे आणि कोण पत्र लिहितं आहे ते नीट समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पत्र लिहायला सुरुवात करायची आहे. मी पत्राचा विषय पुन्हा एकदा थोडक्यात तुम्हाला सांगते. तुमच्या शालेय क्रीडा विभागासाठी, स्पोर्ट्स डिपार्टमेंटसाठी तुम्हाला काही वस्तू हव्या आहेत, काही क्रीडा साहित्य हवं आहे आणि त्याची मागणी करणारे पत्र तुम्हाला माननीय व्यवस्थापक अंकित स्पोर्ट्स, अंकित स्पोर्ट्सचे जे मॅनेजर आहेत, व्यवस्थापक आहेत, त्यांना मागणी करणारं पत्र लिहायचं आहे आणि ते क्रीडा विभाग प्रमुख या नात्याने लिहायचं आहे. तुम्ही या क्रीडा विभागाचे प्रमुख आहात आणि त्या नात्याने तुम्ही हे पत्र लिहायचं आहे. आपण पत्र तर कसं लिहायचं ते समजून घेऊया. लेफ्ट साईडने सुरुवात करायची आहे, डाव्या बाजूने सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा दिनांक, दिनांक 7 डिसेंबर 2020. प्रति, माननीय व्यवस्थापक अंकित स्पोर्ट्स ठाणे पश्चिम. हा आपण ज्याला पत्र पाठवायचं आहे त्यांचा पत्ता लिहिलेला आहे. त्यानंतर एक ओळ सोडलेली आहे खाली विषय. इथे कुठेही आपल्याला पॅरेग्राफसाठी जागा सोडायची नाही. डाव्या हातालाच आपण सगळं लिहिणार आहोत. विषय आहे क्रीडा साहित्याच्या मागणीबाबत. आता आपला प्रश्न काय होता, तुम्ही तुमच्या शालेय क्रीडा विभागासाठी साहित्याची मागणी करण्यासाठी पत्र लिहायचं आहे आणि तेच आपण इथे थोडक्यात मांडलेलं आहे. क्रीडा साहित्याच्या मागणीबाबत त्याच्या खाली आता आपण मायना बघूया. माननीय महोदय, इथे व्यवस्थापक आहेत म्हणून महोदय म्हटलेलं आहे. तिथे व्यवस्थापिका असतं, लेडीज असत्या, तर आपण इथे माननीय महोदया केलं असतं. त्याच्या खाली सन विवी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आता इथे आपण आपला परिचय द्यायचा आहे. मी नवोदय विद्यालयाचा क्रीडा विभाग प्रमुख या नात्याने व मुख्याध्यापकांच्या संमतीने तुम्हाला हे पत्र लिहित आहे. इथे आपण आपल्या शाळेचं नाव आणि आपण कोण आहो ते मेन्शन केलेलं आहे. आमच्या शाळेत दिनांक 10 जानेवारी 2021 रोजी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. त्यासाठी शाळेतील क्रीडा विभागास काही क्रीडा साहित्यांची आवश्यकता आहे. तरी शाळेच्या पत्त्यावर ते VP द्वारा पाठवण्याची व्यवस्था करावी ही नम्र विनंती. सोबत साहित्याचे देयक म्हणजेच बिल पाठवावे, जेणेकरून साहित्याची रक्कम त्वरित देण्याची व्यवस्था करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या पत्राला सुरुवात केलेली आहे. हे पत्र
आपण पहिल्या दोन ओळींमध्ये कोण पत्र लिहित आहे ते मेन्शन केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण कधी आपल्याला साहित्याची गरज आहे आणि कशा प्रकारे ते पाठवण्याची व्यवस्था करावी हे विनंती आपण या पॅरेग्राफमध्ये त्यांना केलेली आहे. मी पुन्हा एकदा पत्राचा आशय वाचून दाखवते. मी नवोदय विद्यालयाचा क्रीडा विभाग प्रमुख या नात्याने व मुख्याध्यापकांच्या संमतीने तुम्हाला हे पत्र लिहित आहे. त्यानंतर पॅरेग्राफ केलेला आहे पण तो लेफ्टलाच आहे. आमच्या शाळेत दिनांक 10 जानेवारी 2021 रोजी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. त्यासाठी शाळेतील क्रीडा विभागास काही क्रीडा साहित्यांची आवश्यकता आहे. तरी शाळेच्या पत्त्यावर ते VP द्वारा पाठवण्याची व्यवस्था करावी ही नम्र विनंती. सोबत साहित्याचे देयक बिल पाठवावे जेणेकरून साहित्याची रक्कम त्वरित देण्याची व्यवस्था करता येईल. आता इथे आपण त्यांना साहित्य आपल्याला हवं आहे आणि ते आपल्या शाळेच्या पत्त्यावर पाठवा अशी विनंती करण्याबरोबरच त्यांना आपण साहित्याचं बिल, आपण जे साहित्य घेणार आहोत त्याचं बिल किती आहे तेही बिल पाठवायला सांगितलेलं आहे जेणेकरून ते आपण लगेचच अदा करू शकतो, ते देण्याची त्वरित व्यवस्था करता येईल असं आपण त्यांना तिथे सांगितलेलं आहे. आता पुढे आपण आपल्याला काय साहित्य हवं आहे ते आणि किती नग हवेत ते पुढे सांगतो आहोत. क्रीडा साहित्याची यादी पुढीलप्रमाणे. आता इथे साहित्य आपल्याला लिहायचं आहे त्यासाठी आपण एक टेबल तयार केलेलं आहे आणि या टेबलमध्ये पहिल्यांदा क्रमांक म्हणजे अनुक्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर क्रीडा साहित्य आपल्याला कोणतं साहित्य हवं आहे ते तिथे मेन्शन करायला जागा ठेवलेली आहे आणि नग म्हणजे आपण काय क्वांटिटीमध्ये ते मागवतो आहोत ते तिथे मेन्शन करायचं आहे. आपण सुरुवात करूया प्रथम क्रमांक 1. क्रीडा साहित्य काय मागवतो आहोत? कॅरम बोर्ड व सोंगट्यांचा संच. नग किती हवेत आपल्याला? 2. आपण 2 कॅरम बोर्ड आणि सोंगट्या म्हणजे कॉईन्स आपण मागवतो आहोत. त्यानंतर 2 नंबरवरती आहे बुद्धिबळाचे पट व सोंगट्या, चेस बोर्ड आणि त्याचे सोंगटे आहेत त्याच्या ते कॉईन्स जे आहेत ते मागवतो आहोत. त्यानंतर 3 नंबरला आहे टेबल टेनिस रॅकेट्स आणि बॉल. टेबल टेनिसचे रॅकेट आपल्याला हवे आहेत आणि बॉल हवे ते किती हवे आहेत? तर 6. त्यानंतर आपल्याला काय हवं आहे? तर क्रिकेटचे चेंडू, क्रिकेट बॉल हवे आहेत ते किती? 6. अशा प्रकारे आपण हे टेबल त्यांना टेबलमध्ये आपल्याला काय साहित्य हवं आहे ते तिथे मेन्शन केलेलं आहे. हे टेबल पूर्ण झालं की खालच्या ओळीवरती आपण त्यांना त्या साहित्याची किंमत थोडीशी आपल्याला त्याची सवलत मिळावी, त्या किमतीत सवलत मिळावी अशी विनंती करणार आहोत. त्यासाठी आपण लिहितो आहोत, आम्ही बऱ्याच वेळा आपणाकडून क्रीडा साहित्याची खरेदी करत असतो तेव्हा जशी आम्हाला साहित्याच्या किमतीत सवलत देता तशी यावर्षीही द्यावी ही नम्र विनंती. आता आपण बरंच साहित्य मागतो आहोत, त्या साहित्यामध्ये त्याचं बिलही आपण अदा करणार आहोत पण त्यामध्ये थोडीशी सवलत मिळावी, थोडंसं कन्सेशन मिळावं अशी आपण त्यांना विनंती करतो आहोत. त्यासाठी आपण काय लिहिलं आहे? तर आम्ही बऱ्याच वेळा आपणाकडून क्रीडा साहित्याची खरेदी करतो तेव्हा जशी आम्हाला साहित्याच्या किमतीत सवलत देता तशी यावर्षीही द्यावी ही नम्र विनंती. म्हणजे आम्हाला ज्या वेळेला साहित्य लागेल, जे क्रीडा साहित्य आपल्याला लागतं आहे ते आपण दरवर्षी दरवेळेला त्यांच्याचकडून विकत घेतो आहोत, त्याचीच खरेदी आपण त्यांच्याचकडनं करतो आहोत, अंकित स्पोर्ट्सकडनंच करतो आहोत, तेव्हा आपल्याला त्या वेळेला ते जसे त्या किमतींमध्ये सवलत देतात, कन्सेशन देतात,
तसंच आत्ताही द्यावं अशी आपण त्यांना विनंती करतो. इथे हे पत्र आपलं संपलेलं आहे. त्यानंतर खाली लिहायचं आहे, कळावे आपला विश्वासू. आता इथे आपण क्रीडा विभाग प्रमुख, नवोदय विद्यालय, समर्थ नगर, ठाणे पश्चिम, हा आपला पत्ता लिहिलेला आहे. मी कोणत्या शाळेकडनं आपण हे सगळं साहित्य मागवतो आहोत ते तिथे मेन्शन केलेलं आहे. मुलांनो, अशा प्रकारे हे पत्र तुम्हाला लिहायचं आहे. हे पत्र तुम्ही वहीत कॉपी करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे हे पत्र कशाप्रकारे लिहायचं ते बघितलं. कशाप्रकारे हा विषय आपण मांडलेला आहे, कशाप्रकारे आपण आपल्या साहित्याची यादी त्यांना दिलेली आहे, ते सगळं आपण इथे या पत्रामध्ये त्यांना नमूद केलेलं आहे. आता आपण याचा लिफाफा कसा तयार करायचा ते बघूया. लिफाफा तयार करण्यासाठी तुमचं पत्र लिहून झालं की खाली एक आयत तयार करायचा आहे, एक आयत आखायचा आहे, रेक्टँगल आखायचं आहे. त्यामध्ये उजव्या बाजूला तिकीट काढायचं आहे. तिकीटासाठी एक छोटा रेक्टँगल तयार करा, एक छोटा आयत आखा. आणि त्याच बाजूला जिथे तिकीट आहे त्याच्याच खालच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला प्रती, प्रती म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितो आहोत त्याचा पत्ता आपल्याला लिहायचा आहे. प्रती, माननीय व्यवस्थापक, अंकित स्पोर्ट्स, ठाणे पश्चिम. हे लिहून झालं की त्याच्या लेफ्ट साईडला डाव्या बाजूला खाली प्रेषक लिहायचं आहे. प्रेषक म्हणजे जो पत्र पाठवतो आहे त्याचा पत्ता. आता इथे प्रेषक कोण आहे तर नवोदय विद्यालय, समर्थ नगर, ठाणे पश्चिम. हा अशा प्रकारे आपल्याला लिफाफा तयार करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आपण पत्र कसं लिहायचं ते बघितलं, लिफाफा कसा तयार करायचा हे सुद्धा शिकलो. आता तुम्हाला स्वाध्यायासाठी एक मी विषय देते, तो विषय घेऊन तुम्ही पत्र लिहायचा प्रयत्न करायचा आहे. आपला स्वाध्यायासाठी विषय आहे, तुमच्या शालेय चित्रकला विभागासाठी चित्रकलेच्या साहित्याची मागणी करणारे पत्र, माननीय व्यवस्थापक, डोम्स कलर कंपनी, मुंबई यांना विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहा. आता तुमची शाळा जी आहे, तुम्ही ज्या शाळेत शिकता आहात त्या शाळेमध्ये चित्रकला विभाग आहे आणि त्या चित्रकलेच्या विभागासाठी चित्रकलेचं साहित्य तुम्हाला हवं आहे. त्या चित्रकलेच्या साहित्याची मागणी करणारं पत्र तुम्ही डोम्स कलर्स कंपनीला, त्यांचे जे व्यवस्थापक आहे त्यांना लिहिणार आहात. आता हे तुम्ही शाळेसाठी सगळं सामान मागवतो आहात आणि विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे सामान मागवणार आहात, हे साहित्य मागवणार आहात. विषय पुन्हा एकदा समजावून सांगते, तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात आणि विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुमच्या शाळेमध्ये शाळेमधील चित्रकला विभागासाठी चित्रकलेच्या साहित्याची मागणी करायची आहे. मागणी करणारी कंपनी, आपण ज्यांच्याकडे हे मागतो आहोत त्या कंपनीचं नाव आहे डोम्स कलर्स कंपनी. ही मुंबईला स्थित आहे आणि त्यांच्या व्यवस्थापकांना आपण हे पत्र लिहिणार आहोत. हे पत्र लिहायचा प्रयत्न करा, नक्कीच जमेल. जसं तुम्हाला आता मी या पत्रामध्ये साहित्याचं जे आपल्याला नग किती हवे आहेत, त्यानंतर आपल्याला कुठलं साहित्य हवं आहे त्याचं जसं टेबल करून दाखवलेलं आहे तशाच प्रकारे टेबल करून तुम्हाला तिथे किती साहित्य तुम्ही मागवणार आहात, किती क्वांटिटी तुम्हाला हवी आहे, त्या साहित्याचं नाव आणि क्वांटिटी तिथे तुम्ही लिहिणार आहात. अशा प्रकारे हे पत्र लिहायचा प्रयत्न करा आणि शाळा चालू झाली की आम्हाला दाखवा. धन्यवाद.